नमस्कार मित्रांनो, सी टी व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आलेलो आहो यवतमाळातील पोस्टल ग्राउंड येथे. आज येथे 26 जानेवारी गणतंत्र दिवस रिपब्लिक डे म्हणून आज हा दिवस येथे मनवला जात आहे. संपूर्ण यवतमाळातील पब्लिक येथे हा दिवस मनवण्यासाठी येथे जमा झालेला आहे. 75वा हा गणतंत्र दिवस आहे. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. 26 जानेवारी 1950 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर आजच संविधान पण लागू झाले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देशाची कमान सांभाळली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. संजय भाऊ राठोड यांची गाडी इथे निघालेली आहे. थोड्याच वेळाने इथे परेड पण होणार आहे. सोबतच यवतमाळातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी अलग अलग गाण्यावर डान्स, तसेच मल्लखांबाचे आयोजन केलेले आहे. संजय भाऊ राठोड यांची गाडी इथे आलेली आहे. परेडचं निरीक्षण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या निरीक्षणासाठी जिप्सी चालक होते पोलीस कॉन्स्टेबल नितीन यादव. थोड्याच वेळाने यवतमाळातील पोलीस विभाग पोलीस यांचे परेड होणार आहे. व्हिडिओला स्किप न करता बघण्याचा प्रयत्न करावा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करावा. तर चला मित्रांनो, आपण संपूर्ण परेडचा इथे आनंद घेऊया. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग, आणि तसेच अनेक कमांड आहेत श्री भास्कर शेंडे, राखीव महान लोकांनी या देशासाठी यवतमाळ आपले संपूर्ण जीवन दिलेले आहे. त्याच्या सोबत जे प्लॅटून आहे ते पोलीस विभाग पुरुष पुष्कळ सैनिक आहेत. भारत व पाकिस्तानच्या लढाईमध्ये आपले बलिदान दिलेले आहे. म्हणून आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा. सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी कुल्हाने, जनसंपर्क अधिकारी पोलीस भारतातील सर्वात मोठा सन्मान आहे. शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यासारख्या महान व्यक्तिमत्व असलेल्या देशात आपण राहतो.
पंतनायक श्री नीरज राऊत। यानंतर आपल्या समोर येत आहे महात्मा ज्योतिबा फुले, तसेच सावित्रीबाई फुले यांनी आपला देश शिक्षित व्हावा यासाठी संपूर्ण जीवन दिलेले आहे। अब्दुल कलाम यांनी आपले या देशाला एक सुंदर आणि मिसाईल दिलेले आहे। प्रदर्शन या ठिकाणी आणि सुपर नंबर आहेत पंतन नायक शोभा झांबळे। यानंतर मोठ्या अभिमानाने आपल्या समोर येत आहेत स्वयं पोलीस कॅडेट नवोदय विद्यालय बेलोरा, प्लाटून कमांडर आहेत सम्यक वावरे आणि सुपर नंबर आहेत मानसी काईतवार। यानंतर ते पथक येत आहे गाईड पथक मुली वेदधारिणी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव तरी पथक आहे, प्लॅटून कमांडर आहेत ईशिका नगरदे आणि सुपर नंबरी आहेत प्राची जाधवर। आणि या पथकाला मार्गदर्शन लाभलं आहे श्री निशांत सिरा सहायक शिक्षक वेदधारिणी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव। यानंतर प्लॅटून येत आहे गाईड पथक जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळचं, प्लॅटून कमांडर आहेत अक्षर सय्यद आणि या प्लॅटूनचे सुपर मंत्री आहेत सृष्टी त्रिपाठी आणि मार्गदर्शन लाभलाय करण वरखडे आणि निखिलेश बुटले। सोबतच हेमलता पाटील यांचे सुद्धा त्या पथकाला मार्गदर्शन लाभलेलं आहे। यानंतर येत आहे महिला विद्यालय यवतमाळचं गाईड पथक, अतिशय शिस्तीत चालणार मुलींचं हे गाईड पथक आपल्या समोर येत आहे। या गाईड पथकाच्या प्लॅटून कमांडर आहेत अश्लेषा गोरव आणि सुपर नंबरी आहे कुर्मिला राजूरकर। या प्लॅटूनला मार्गदर्शन लाभलेलं आहे सौ रेखा कुर्मेकर आणि अनिता सानप। आणि यानंतरचं प्लॅटून आहे स्काउट गाईड मुलांचं जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळचं, प्लॅटून कमांडर आहेत या प्लॅटूनचे युवराज मुत्तलवार आणि सुपर नंबरी आहेत रुद्राक्ष दुधाटे। आणि या प्लॅटूनला मार्गदर्शन लाभले अजय मिरकुटे, योगेश उपाध्ये आणि सिद्धा राजमारे। झाडे लावा झाडे जगला निसर्गाकडे चला हा संदेश देणारा हे हरित सेनेचं पथक वेदधारिणी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव, प्लॅटून कमांडर यश वर्गडे आणि सुपर नंबरी संदीप जिंतोडे। मार्गदर्शक आहेत रवींद्र गजूर अभय राऊत। आणि यानंतरचं 12 क्रमांकाचं प्लॅटून आहे पोलीस बँड पथक, अवघ्या महाराष्ट्राला गुंतवून टाकणारं केवळ यवतमाळकरांचाच अभिमान नव्हे तर महाराष्ट्राचा अभिमान असलेलं हे पोलीस बँड पथक। त्याचे प्लॅटून कमांडर आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश शुक्ल। त्यानंतर आपले समोर येणार आहे ॲम्ब्युलन्स पूर्व आणि आरोग्य सेवा मिळणार यवतमाळ जिल्ह्यातील तमाम शेतकरी कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तत्पर आरोग्य सेवा देणारी ही ॲम्ब्युलन्स। यात आहेत डॉक्टर कविता भोयर, डॉक्टर निहाल आणि पायलट आहेत महेश शुक्ले। त्यानंतर येतो आहे नगर परिषद यवतमाळच्या वतीनं अग्निशमन दल, चालक आहेत अविनाश माकडे, लिडिंग फायरमॅन आहेत यशवंत पाटील, फायरमॅन आहेत सूरज राठोड। उभं राहायचं आहे, कोणत्या शिक्षकांना सूचना आहे त्या सर्वांना आपण उभं करावं
आपला उजवा हात पुढे करायचा आहे. तंबाखू मुक्तीची शपथ घेत असताना मी जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना विनंती करतो की त्यांनी ही तंबाखू मुक्तीची शपथ या ठिकाणी प्रदान करावी. आता येथे शालेय विद्यार्थ्यांची परेड सुरू झालेली आहे, त्याचा संपूर्ण आनंद आपण इथे घेऊया. वैदिक श्लोकावर आधारित कालबद्ध आणि सुमधुर अशा स्वर असणे संस्कृत भाषेतील श्लोकावर आधारित देवादी देह गाण्यावरील डान्स मलखांब याचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. गणतंत्र दिवस 26 जानेवारी हा भारताचा सर्वात मोठा सण आहे. कारण यासाठी पुष्कळ लोकांनी बलिदान दिलेले आहे. कोरोनामध्ये पण पोलिसांनी आपले बलिदान दिलेले आहे. डॉक्टरांनी आपले बलिदान दिलेले आहे. आज 26 जानेवारी निमित्त सर्व नागरिकांनी संकल्प करायला पाहिजे की म्हणून हा देशाचा सर्वात मोठा सण आहे. या देशामध्ये स्वच्छता ठेवण्याची प्रयत्न करील. देशातील गोरगरीब नागरिकांची मदत करण्याचा संकल्प करायला पाहिजे. मार्गदर्शक शिक्षक आहेत श्री राहुल ढवणे सर. तसेच आपण आपल्या शेजारी व मित्रमंडळीशी निर्मळ भावने वागण्याचा संकल्प करायला पाहिजे. बँडच्या एका ठोक्यावर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर करतायत निश्चित कवायत. तर मित्रांनो, लवकरच मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा. आपण इथे सुंदर अशा परेडचा आनंद इथे घेतलेला आहे. मध्यसई तेज शाल
फादर बॅक एक द फेक, यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर, स्कूल ऑफ स्कॉलर्स आपल्या समोर सादर करत आहे. फिट इंडिया मार्गदर्शक शिक्षक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा.